श्रीरंग बारणे यांनी गेल्या 10 वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा विजयी होतील असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेना महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी स्थानिक नागरिकांच्या उदंड प्रतिसादात मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रीरंग अप्पा बारणे यांना शुभाशीर्वाद दिले. अकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे RPI रासप मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगल यांच्याकडे सादर केला. अकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, महायुतीचा विजय असो, अप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विजय रथावर बारणे यांच्या समवेत सहभागी झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अकुर्डी गावातील चौकात माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी क्रेनच्या सहाय्याने विजय रथावरील मान्यवरांना भव्य पुष्पहार घालत पुष्पवृष्टी केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर PMRDA कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना बारणे यांनी धन्यवाद दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार सुनील शेळके, आमदार महेंद्र थोरवे, आमदार उमा खापरे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार बाळा भेगडे, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, अमर साबळे, अण्णाभाऊ साठे, आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, युवा नेते हॅप्पी सिंग, अभिषेक भोपी, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, धीरज ओवळेकर, युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, देवांशु प्रभाळे, देवा गोवारी, किरण सोलकर, सुनील गोवारक, जय गोवारी, कोमल कोळी यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, मनसे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.